पाचनई गावातून आम्ही हरिश्चंद्रगडावर पोचलो होतो. रात्रीचा मुक्काम गुहेत टेंट लावून केला. फ्रेश झालो आणि कोकणकड्याच्या दिशेने निघालो. मंदिरापासून कोकणकड्याचे अंतर 1240 मीटर इतके आहे. अकरा वाजले होते तरी वाऱ्यासह धुकं वाहत होते. वाटेत अनेक झरे वाहताना दिसतात. पावसाळ्यात ट्रेक करण्याची हीच खरी मजा. पर्यटकांचे सर्वात आवडतीचे आणि आकर्षणाचे ठिकाण म्हणजे कोकणकडा. अर्ध्या किलोमीटर पसरलेला वाटीसारखा अर्धगोल आकाराचा हा कोकणकडा. पायथ्यापासून कोकणकड्याची उंची ही साधारण 4500 फूट भरते. 1700 फूट उंच नागफण्यासारखे अंतवक्र कातळ दिव्य म्हणजे हरिश्चंद्रगडाची खरी ओळख. इथे जाऊन तुम्ही
निशब्द नाही झालात तर नवलच. सह्याद्रीचा हा अशक्य आणि अफाट आविष्कार बघण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. धुकं, पाऊस, ढग, पण एक वेळ अशी येते की तेव्हा सर्व उघडतं. त्या क्षणाची वाट बघत होतो. कोकणकडा ही महाराष्ट्रात इंद्रवज्र बघण्याची हक्काची जागा म्हणून प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, जीवधन, गोरखगड, सिद्धगड, मश्चिंद्र, कलाडगड, भैरवगड असे अनेक किल्ले दिसतात. 2 तास वाट बघितली पण धुकं काही जायचं नाव घेत नव्हतं, म्हणून आम्ही मंदिराकडे निघालो. कोकणकडा बघण्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परत यायचं असं तेव्हाच ठरवून घेतलं, कारण पाहिजे तसा कोकणकडा बघायला मिळाला नाही आणि पावसामुळे कोकणकड्याचे सिनेमॅटिक शॉट्स पण घेता आले नाही. मंदिर परिसरात पोचता पोचता पावसाचा जोर खूप वाढला होता. Thank you.
मंदिर परिसरात बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. Thank you.
होतो